पोलिसांना खंडणी वसुलीचे टार्गेट देऊन महाराष्ट्राला आणि पोलिसांच्या कर्तृत्वाला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठ्या जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणीही करण्यात आली. यावेळी कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा कामोठे मंडळ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, युवा नेते हॅप्पी सिंग, प्रदीप भगत, भाजपा सरचिटणीस भास्कर दांडेकर, भाऊ भगत, नाना मगदुम, संदीप तुपे, मनीषा वणवे, सुरेखा लांडे, कल्पना जाधव, युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस जाधव, प्रवीण कोरडे, सुरेंद्र हल्लीकर, विकी टेकवडे, मनीष मांडले, आशिष पटेल, हरिश्चंद्र ठाकूर हे उपस्थित होते.